या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरे। माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते, जिकडे सभा घेतात तिकडे बोलतायत। राज ठाकरेंनी म्हणे त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत। अरे मी वाचली आहेत पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत। आखी पुस्तकं वाचा, संदर्भासहित वाचा, मग तुम्हाला कळेल। माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्ती सापेक्ष आहे। जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हे, हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता, तो त्याची पूजा करणारा माणूस होता। या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरे। माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते, धर्म मानणारा माणूस होता। म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणलेत। आपण तर ऐकावंच, पण या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रात देखील डोळे उघडे ठेवून कान देऊन याच्या पुढची मी काही काही गोष्टी ज्या सांगणार त्या ऐकाव्यात, की ह्या लोकांनी कसं विष पसरवलं ते महाराष्ट्रामध्ये जातीचं। मी प्रबोधनकरांच्या काही पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करून पवार साहेबांना सांगण्यासाठी म्हणून इथे लिहून आणलेत, की जर जमलं तर आपण हे वाचावेत। पवार साहेब, माझ्या आजोबांचं पहिलं पुस्तक आहे माझी जीवनगाथा, म्हणजे पहिलं पुस्तक म्हणजे शेवटचं पुस्तक त्यांचं, पण त्यांचं चरित्र आहे। त्याच्यामध्ये पान क्रमांक 101 वरती हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारा माझे आजोबा होते। महाराष्ट्रामधला नवरात्रोत्सव, आपल्याला कल्पना नसेल, सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते, प्रबोधनकर ठाकरे होते। त्यांचं एक पुस्तक आहे ऊठ मराठ्या ऊठ, या पुस्तकामध्ये हिंदू धर्मीयांवरच्या अत्याचाराबाबतची माहिती आहे। पवारसाहेब जरूर वाचा। प्रबोधनमधील प्रबोधनकार यांचा खंड क्रमांक 1 प्रतापगडावरच्या भवानीवरचं संकट हे वाचा। रायगडचे ग्रामण्य वाचा। राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म वाचा। आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच वाचू नये। हे जे विष या माणसाने जे कालवलं ना, मी जे सतत सांगतोय की राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं। जात प्रत्येक जण मानत होता, जात प्रत्येकाला प्रिय होती, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला।